सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू, सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93-25-42-32 आणि 77-09-80-59-05. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल. लक्षवेध मल्टीस्टेट कडनं आषाढी एकादशीचे औचित्य साधून तालुक्यातील घारगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याआधी देखील लक्षवेध मल्टीस्टेट कडनं सामाजिक भावनेमधनं अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम घेण्यात आले होते. वृक्षारोपण सोबतच मुलांसाठी खेळण्यासाठीचं साहित्य देण्याचा मानस असल्याचे यावेळी लक्षवेधी मल्टीस्टेटचे चेअरमन आणि संचालक सुभाष आरडे यांनी म्हटलंय. आयोजित कार्यक्रमाप्रसंगी शाळेमधील मुला मुलींना मधुर फळं खाण्यासाठी मिळावीत या हेतूनं ही संकल्पना राबवण्यात आली आहे. यावेळी 100 अधिक वेगवेगळी झाडं शाळा परिसरात लावण्यात आली. लक्षवेध मल्टीस्टेट यांच्याकडनं राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे घारगावकरांनी मोठं कौतुक केलं. याप्रसंगी लक्षवेधचे चेअरमन आणि संचालक महेश भोर, तसेच सुभाष आरडे, आकाश ढगे, प्रदीप जगताप, ब्रांच मॅनेजर नंदू थिटे, रोहित कोळपे, तसेच किरण नाणेकर, उबाळे रवींद्र, निंभोरे कालिदास, दिनेश सोनवणे आदी मान्यवर या ठिकाणी हजर होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी घारगावच्या शिक्षिका सौ सुवर्णा निंभारे, तसेच सौ सुनीता सोनवणे, श्री संजय रायकर, सौ सोनाली रंदिवे, तसेच माननीय श्री रमेश शिंदे सामाजिक कार्यकर्ते, युवा नेते माननीय श्री महेश पाणसरे, माननीय श्री विष्णू अण्णा खामकर, माजी उपसरपंच योगेश पाणसरे, तसेच अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होती. घारगावमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आषाढी एकादशीच्या निमित्ताने पार पडला. त्या कार्यक्रमाच्या स्वरूपाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारगाव आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी ह्या शाळेंना वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे. आणि हेच काम करत असताना, आर्थिक क्षेत्रात काम चालू असताना, हे लक्षवेध फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आणि खेळास लागणारे साहित्य ही लक्षवेध फाउंडेशनच्या वतीने देण्यात येते. नमस्कार. आज एक आषाढी एकादशीच्या निमित्ताने लक्षवेध मल्टीस्टेटच्या वतीने जे घारगावमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्या आयोजित कार्यक्रमात जे जमलेले लक्षवेध मल्टीस्टेटचे भोर साहेब असतील, आरडे साहेब असतील, नंदकुमार थिटे असतील, यांनी जो कार्यक्रम घारगाव मराठी शाळेमध्ये जो साजरा केला त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो. आज आमच्या गावामध्ये लक्षवेध फाउंडेशन मल्टीस्टेट या पतसंस्थेद्वारे प्राथमिक शाळेमध्ये घारगावच्या आणि शिंदेवाडीच्या प्राथमिक शाळेमध्ये दोन्ही शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. आज या संस्थेचं जे मॅनेजमेंट असेल यांनी सामाजिक क्षेत्रही जोपासण्याचं काम केलेलं आहे, सोशल वर्कमध्ये आर्थिक क्षेत्रासोबत. आणि इथून पुढेही त्यांचे अनेक वेगवेगळे अनेकविध सोशल वर्कचे कार्यक्रम घेण्याचा मानस आहे. जसं की रक्तदान शिबिर असेल किंवा आणखी काही गरजू विद्यार्थ्यांसाठी काही कार्यक्रम असतील, तर ही मल्टीस्टेट संस्था लक्षवेध मल्टीस्टेट आर्थिक क्षेत्रासोबत आमच्या गावामध्ये भरपूर प्रकारचे अनेक उपक्रम घेण्याचा मानस ठेवत आहेत. आज आम्हाला भारी वाटलं खूप, अशा दोन्ही शाळांमध्ये त्यांच्यातर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. लक्षवेध मल्टीस्टेटची आम्हाला अशीच सामाजिक कार्यासाठी घारगावच्या ग्रामस्थांना, खातेदारांना साथ राहावी हीच अपेक्षा करतो. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.